भीमा कोरेगाव दंगलवेळी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी इस्लामपुरात होते, पोलीस तपासात उघडकीस आले आहे. कोरेगाव भीमा येथे वर्षीच्या सुरुवातीस झालेल्या दंगली प्रकरणी संभाजीराव भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिलेने दिलेल्या फिर्यादीत संभाजीराव भिडे यांना दगड मारताना पाहिल्याचं म्हटलं आहे. त्या अनुषंगानं श्री भिडे दंगलवेळी कुठे होते, दंगलीस ते कारणीभूत आहेत का याची माहिती घेण्यासाठी गुरुवार पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक सांगलीत आले होते. त्याबाबत त्यांनी पूर्ण गोपनीयता बाळगली होती, मात्र त्यांची संभाजीराव भिडेंची थेट भेट झाली नाही. श्री भिडे बैठकांसाठी बाहेर असल्याची माहिती मिळाल्याने ते चौकशीसाठी उपलब्ध झाले नाहीत. मात्र पोलिसांनी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांना बोलावून घेतले. त्यांनी सुमारे 2 तास चौकशी केली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यांची चौकशी झाली. यावेळी कासेगाव येथे 1 जानेवारीस राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्री कुसुमताई पाटील यांच्या रक्षा विसर्जन विधीस शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे उपस्थित होते. ते सुमारे 4 तास कासेगाव येथे उपस्थित असल्याचे पुरावेही पोलिसांना देण्यात आले आहेत.